महाराष्ट्रात कार्यरत असणारी समाजाच्या सामाजिक शैक्षणिक तथा सर्व समाज विकासासाठी विशेषतः अन्यायाविरुद्ध लढणारी तसेच राष्ट्रीय सामाजिक संघटनांसाठी परिचित असणारी चर्मकार विकास संस्था महाराष्ट्र या संघटनेतर्फे पदाधिकारी निवड आणि विशेष सत्कार समारंभ मेळावा नुकताच संपन्न झाला जयभवानी मल्टीपर्पज सभागृह नर्तवडे राधानगरी निपाणी रोड येथे आयोजित या मेळाव्यात संस्थापक सरचिटणीस तथा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष किशोर चव्हाण आणि प्रमुख अतिथी संस्थापक राज्याध्यक्ष माजी प्राचार्य डॉक्टर सुरेश कुराडे संस्थापक राज्य उपाध्यक्ष रंगराव पवार संस्थापक आणि जिल्हा महिला अध्यक्षा सौनंदा दीपक जाधव यांची उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन आणि संत शिरोमणी गुरु रविदास राजेश्री शाहू महाराज डॉक्टर आंबेडकर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या महामानवांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर समाजातील दिव्यांगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी चर्मकार संघटनेचे धडाडीचे नेत्र नेते अहोरात्र समाज बांधवांच्या संकटावेळी मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते जयवंत दत्तात्रय चव्हाण यांची पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी निवड झाली याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चव्हाण यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अंजना सुरेश कुराडे राजशेखर पांडव संजय माने श्रीधर पवार दिनकर पवार डॉक्टर प्रवीण महाजन रवींद्र जाधव जयवंत पवार सरवळे ओंकार चव्हाण सौ गीता माने सौसरिता जाधव सौ छाया महाजन विजय माने संतोष माने सौवर्षा गटेकरी आदींच्या निवडी पार पडल्या या समारंभास बहुसंख्य पदाधिकारी संघटनेचे कार्यकर्ते आणि चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी गडिंग्लजून सुरेश कुराळे